आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। मुस्लिम समाजाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भर पावसात आंदोलन करण्यात आले आहे। बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजावर होणारे अन्याय अत्याचार व हत्येच्या विरोधामध्ये फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरलेली आहे। बंधूंनो, आज हे जातीवादी सरकार हे सत्तेवर बसलेलं आहे। या जातीवादी सरकारच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला उघड उघड आव्हान दिलं जाते की ह्या भारत देशामधील मुस्लिम समाज संपून टाकण्याची भूमिका आज या जातीवादी सरकारच्या माध्यमातून चालू आहे। मुस्लिम समाज या देशाचा अविभाज्य घटक आहे। मुस्लिम समाज या माती जन्मलेला आलेला समाज आहे आणि मुस्लिम समाज हा भारताचा नागरिक आहे। महामानव विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सर्व समाजाला अधिकार दिलेले आहेत। आज हे जातीवादी सरकार हे गृहमंत्री राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब उघड उघड स्टेटमेंट देतात की मुस्लिम समाजाचा कुठलाही माणूस दिसला सापडला तर त्याला सोडू नका। अरे बेटे, आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मुस्लिम समाज दलित समाज यांच्या पाठीमागी खंबीरपणाने उभं राहिलेला आहे। आता मुस्लिम समाजाला घाबरायची गरज नाही। आता एकच सांगतो मुस्लिम समाजाला, काँग्रेसवाल्याकडून तुमची फसवणूक झाली, राष्ट्रवादीवाल्याकडून तुमची फसवणूक झाली, बीजेपीकडून तुमची फसवणूक झाली, तर मुस्लिम समाजाला मी विनंती करतो की एक संधी राजगृहाला द्या, आंबेडकर घराण्याला द्या, एक संधी वंचित बहुजन आघाडीला द्या। तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो, या देशामध्ये ह्या राज्यामध्ये तुमच्या केसाला धक्का लागला तर मी चॅलेंज देतो। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वाघासारखे आपल्या माग आहेत। मुस्लिम समाजाला हेच विनंती करतो, आज जे बसलेलं सरकार आहे, साधा आपल्या मुस्लिम समाजाचा बांधव फेसबुकला जर माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।